खरं म्हणजे आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात सुद्धा आलेलं आहे, अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये काहीच अजून घोषणा होत नाही आहे, नंबर एक. नंबर दोन, अध्यक्ष महोदय, ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या राज्याचे कृषी मंत्री जे आहेत ते इतके संवेदनाहीन आहेत कि ते म्हणतात हे रोजचंच आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यामध्ये नवीन काय आहे. अशा पद्धतीनं संवेदनाहीन अशा प्रकारची स्टेटमेंट जी आहेत या राज्याचे कृषी मंत्री करतात अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो हा DPA वगैरे जो आहे ना खर्चाचा भाग तिप्पट चौपट झालेला अध्यक्ष महोदय, डिझेल पेट्रोल सगळं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय, मागे 200 दिले आणि 100 दिले, आता त्याचा हिशोब लागू शकत नाही अध्यक्ष महोदय, 1200 रुपये क्विंटलला खर्च येतोय, 1200 रुपये आणि शेतकऱ्यांच्या हातात पडतात 500-600 रुपये, कधीतरी एखाद्या वेळेस 700 रुपये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आमची मागणी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या या सरकारनं निदान 500 रुपये तरी जे आहे शेतकऱ्यांना अनुदान त्यांनी दिलं पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांकडे सरकारकडे मागणी आहे. आणि सरकार ती मागणी आमची पूर्ण करत नाही आहे, तोंडाला ठीक आहे, चर्चा आहे याच्यावरती, त्यावेळेला बोलू. यामिनी जाधव.